सोलापूर महानगरपालिकेच्या श्री मार्कंडे जलतरण तलावाचा शुभारंभ महाराणा प्रताप जनहित संघटनेच्या वतीने रविवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शहर पोलीस मुख्यालय सावरकर उद्यानाच्या शेजारी अशोक चौक पोलीस चौकीनजीक असलेला सोलापूर महानगरपालिकेचा श्री मार्कंडे जलतरण तलाव गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे सोलापुरातील बाल मित्र मंडळींची आणि हौशी जलतरणपटू नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. याची महाराणा प्रताप जनहित संघटनेनं तात्काळ दखल घेऊन श्री मार्कंडे जलतरण तलाव पुनश्च अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रप्रणालीच्या माध्यमातून चालू करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं रितसर ठराव घेऊन परवानगी घेतली आहे. आता सुसज्ज अशा मार्कंडे जलतरण तलावाचा नव्यानं शुभारंभ रविवार दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता आमदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, पालिका आयुक्त पी शिवशंकर, माजी महापौर श्री कांचना यन्नम, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, मनसे नेते दिलीप धोत्रे, मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रभागातील माजी नगरसेवक सुनील कामाठी, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, माजी नगरसेवक भारत सिंग बडूरवाले, माजी नगरसेवक रवी कैयावाले, माजी नगरसेविका जुगुनबाई आंबेवाले, लोधी समाजाचे अध्यक्ष नागनाथ कल्लावाले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सुसज्ज अशा श्री मार्कंडे जलतरण तलावाच्या शुभारंभ सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन महाराणा प्रताप जनहित संघटनेचे अध्यक्ष प्रतापसिंग मनसावाले यांनी केलं. याबाबत अधिक माहिती मन्नूसिंग बाबावाले आणि जैनुद्दीन शेख यांनी दिली. आज या ठिकाणी महाराणा प्रताप जनहित संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेतलेली आहे. अनेक नागरिकांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या, लहान मुलांच्या, विद्यार्थी विद्यार्थिनींच्या अपेक्षा होतं की लवकरात लवकर सदरचं मार्कंडे जलतरण तलाव सुरू करावं, पण महानगरपालिकेकडून आपले अभ्यासू आयुक्त पी शिवशंकर साहेब यांनी ज्या ज्या महानगरपालिकेच्या जागा आहेत ते अनेक संघटनांना त्यांनी भाड्याने देऊन, कराराने देऊन महानगरपालिकेमध्ये आर्थिक भर करण्याचं ठरवलं आणि ते सगळं कौतुकास्पद आहे. यामुळं या जलतरण विषयी आम्ही दखल घेऊन साहेबांना भेटून आम्ही तो जलतरण कायदेशीर आम्ही भाड्याने घेतलेला आहे 1 वर्षासाठी. सोलापूरकरांची जी आतुरता होते की कोरोना काळामध्ये 2 वर्षापासून जी सगळी स्विमिंग सोलापूर शहरातली बंद होते, ते आम्ही महाराणा प्रताप जनहित संघटनेमार्फत आयुक्तपाशी पाठपुरावा करून हे खास सोलापूरकरांसाठी दिनांक 18/9/2022 रोजी वार रविवार सकाळी ठीक 11 वाजता या भागातील लोकप्रतिनिधी माननीय आमदार प्रणिताई शिंदे, दुसरे लोकप्रतिनिधी आमदार विजयकुमार देशमुख, महापालिकेचे आयुक्त पी शंकर साहेब, त्या भागातील सर्व तज्ज्ञ नगरसेवक, सोलापूर शहरातील नामवंत जलपटू ज्यांनी आत्तेच आमच्या बाबावल्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांनी जलपटूंचा जे सन्मान, त्याविषयी आम्ही ईशा वाघमोडे व ऋतिका श्रीराम ह्या 2 विजेत्यांचा आम्ही महाराणा प्रताप जनहित संघटनेच्या वतीने त्याशी येणारे मान्यवरांच्या हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करून सोलापूरकरांसाठी ही खास सुविधा आहे. आम्ही महापालिकेने जे ठरलेल्या रेटप्रमाणानुसारच सोलापूरकरांसाठी आम्ही ते उपलब्ध करून देत आहोत. या पत्रकार परिषदेला पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्यासह इतर पत्रकार बांधव आणि महाराणा प्रताप जनहित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.